तर आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण ॲनिमेट सीसी या सॉफ्टवेअरमध्ये कॅरेक्टर ॲनिमेट करू शकतो. आता आपण या ठिकाणी पाहतोय, लास्ट व्हिडिओमध्ये आपण चेक केलं होतं की कशा प्रकारे आपण या कॅरेक्टरला ॲनिमेट करू शकतो. तर तुम्ही पाहता की अगदी सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी ॲनिमेशन दिलं होतं याला, ओके. या पद्धतीने याला आपण जेव्हा प्ले करतोय त्यावेळेस असं असं या प्रकारे पुढे चालत येत आहे, ओके. तर आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा साऊंड ऍड केलेला नाही आहे, आपल्याला साऊंड ऍड करायचा, ओके. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी पायांना आपण कोणत्या प्रकारची हालचाल दिलेली नाही आहे. तर ही हालचाल तुम्हाला एक सांगतो की हालचाल देणं गरजेचं नव्हतं. आता आपली जी फ्रेम आहे या फ्रेममध्ये एवढं दिसणार आहे, ओके. ही जी एवढी फ्रेम दिसते ही एवढी फ्रेममध्ये दिसणार आहे, त्यामुळे आपण या पायांच्या हालचालीवर लक्ष दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे हे एवढंच कॅरेक्टर दिसणार आहे पायांच्या पासून वरती, म्हणून आपण पायांना हालचाल दिलेली नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही साईड व्ह्यू मधून ॲनिमेशन रेकॉर्ड करत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साऊंड ऍड करायचं आहे. चालताना फुटस्टेप जे असतात, पावलांचा आवाज टाकायचा आहे. तर तो आपण कसा टाकू शकतो हे आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट टू लायब्ररी आहे, तुमची फाईल सिलेक्ट करायची आहे, फुटस्टेप्स आणि ओपन म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तो विचारेल की ऑलरेडी एक्झिस्ट आहे, म्हणजे माझ्या फाईल ही जी फाईल आहे ही माझ्या डॉक्युमेंट्समध्ये ऑलरेडी इम्पोर्ट केलेली आहे, म्हणून मी काय करेल, रिप्लेस म्हणेल. आता ही रिप्लेस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लायब्ररीमध्ये हे दिसत आहे, या ठिकाणी फुटस्टेप. तुम्हाला याला या ठिकाणी ही फाईल दिसत आहे, हीच फाईल आपल्याला या ठिकाणी इम्पोर्ट करायची आहे. मग ती कशी करायची पहा, या ठिकाणी एक नवीन लेयर घेतो मी, लायब्ररीमध्ये जातो. आता तुम्ही म्हणाल असं ड्रॅग अँड ड्रॉप होत नाही का, तर अजिबात होत नाही, ओके. त्यासाठी काय करायचं, पहिल्या फ्रेमला सिलेक्ट करायचं, त्यानंतर राईट क्लिक करायचं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्ही की फ्रेम ऍड करू शकता, पण आता मी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला दिसत नाहीत, ओके. राईट क्लिक केल्यानंतर महत्त्वाचे ऑप्शन्स फक्त तुम्हाला दिसत ठराविक. तर आता काहीच करू नका, सर्वात म्हणजे राईट क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन तुम्हाला दिसत ना त्याच्यावरही तुम्ही काही करू नका. सर्वात सिम्पल, या ठिकाणी की फ्रेमवर क्लिक करायचं, या ठिकाणी याच्या प्रॉपर्टीज वरती प्रॉपर्टीजवर जायचं आणि साऊंडमध्ये ते नाव सिलेक्ट करायचं जे तुम्ही लायब्ररीमध्ये फाईलला दिलेलं आहे, तुमच्या फुटस्टेप डॉट वेव फॉर्मॅट आहे, ओके. सिलेक्ट केला, आता हे झाल्यानंतर याला पुन्हा क्लोज करतो, ओके. लायब्ररीमध्ये पहा, फुटस्टेप डॉट वेव म्हणून फाईल आहे, ओके. ही फाईल या ठिकाणी इम्पोर्ट केली आपण. आता मी ज्यावेळेस याला प्ले करतो अशा प्रकारे हा आवाज या ठिकाणी तुम्हाला येतोय, म्हणजेच हा पावलांचा आवाज आहे. अशा प्रकारे हा आवाज या ठिकाणी प्ले झाला, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण ही फाईल प्ले करू त्यावेळेस चालण्याचा आवाज अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण याला तयार करू फायनल इमेज म्हणून, पहा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याच्यातून एखादा व्हिडिओ तयार करत असाल किंवा, तर या ठिकाणी पहा एक मूवी फॉर्मॅट पण आहे, व्हिडिओ मीडिया ऑडिओ मीडिया पण आहे, जी आय इमेज पण आहे, ओके. आता समजा तुम्ही व्हिडिओ किंवा मीडिया फॉर्मॅटमध्ये घेतात तर फॉर्मॅट सांगतोय हा या ठिकाणी कोणता घ्यायचा, MP4 घेतो मी. ओके, हा सध्या फक्त क्विक टाइमच घेतोय, ओके. दुसरा आपण पाहूयात एक आपल्याला सोपा असा, AVI एक आहे, ओके, तो घेत नाही आहे, ठीक आहे. दुसरा घेऊया, तो रिस्टार्ट करायला सांगतोय, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. एक्सपोर्ट मूवी करूयात. मूवी म्हटलं तर या ठिकाणी JPG सिक्वेन्स येतो, याच्यावर आपण सेपरेटली लेक्चर पाहणार आहोत. व्हॉट इज JPG सिक्वेन्स, हा का वापरतात, कधी वापरतात, हे आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर आता एक सिम्पल आहे क्विक टाइम, तर आपण क्विक टाइम प्रिसेटच घेऊयात आणि कोठे सेव्ह करायचा हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता क्विक टाइम जो आहे या ठिकाणी 2D अॅनिमेशन मध्ये मी या ठिकाणी फाईल या ठिकाणी एक्सपोर्ट करतोय आता. तर एक सेकंड, हा 2 मिनिट मी या ठिकाणी फाईल सेव्ह म्हणतो आणि एक्सपोर्ट करतो. आपण आता फाईल एक्सपोर्ट होऊ देऊयात पूर्ण. आता ओके, एक्सपोर्ट झालेली आहे फाईल आपली पूर्ण. आता आपण ही फाईल एक्सपोर्ट जी झाली आहे तिला ओपन करून पाहूयात आपण या ठिकाणी. हे पहा, ही एक फाईल आहे पहा, ओके. आय थिंक
हीच आहे, आपण याला ओपन करूयात. आता ही प्ले केल्यानंतर आपल्याला समजेल की आपण ऍक्च्युअल काय केले ऍनिमेशन. प्ले करण्यासाठी थोडस वेळ घेतोय कारण आपण ज्या सॉफ्टवेअर काम करतोय ते लेटेस्ट व्हर्जन असल्यामुळे थोडं हेवी आहे. ओके हाफ साइड. आप या ठिकाणी आपण हे प्ले करतोय तर अशा प्रकारे हे आपलं ऍनिमेशन प्ले होणार आहे आणि आपल्याला एवढं दिसणार आहे जेवढं त्या फ्रेम मध्ये आहे. ओके तुम्ही झूम करा, झूम करू नका, तुम्हाला तेवढंच दिसणार आहे जेवढं त्या फ्रेम मध्ये आहे. म्हणजे खाली जे लेग्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीयेत. ओके समोरून अशा प्रकारे कॅरेक्टर येते, आपल्याला अशा प्रकारचं ऍनिमेशन या ठिकाणी हे पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचं ऍनिमेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता.